नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग सोळावा थोडा वेळ दुकानात थांबून मी लगेच ऑफिसकडे गेले होते ऑफिसमध्ये लता बसलेली दिसली तिच्या येण्याचं कारण मी जाणलं होतं पण ती घरी येण्याऐवजी ऑफिसकडे येईल असं काही मला वाटलं नव्हतं तिच्या जवळ जाऊन बसत मी आपलेपणानं विचारलं कधी आलात लताबाई ला पंधरा वीस मिनटं झाले असतील शिंदेसाहेब चहा मागवला होता हो अक्क साहेब बरं लताबाई का आलात कालचं रामायण माहीत नाही झालं आहे थोडंफार समजलं आहे पण तुमच्या येण्याचं कारण मात्र समजलं नाही अहो पोलीस स्टेशनचं मला बोलावून आलं आहे काही सुचत नाही बघा सगळ्यांनी तोंड फिरवलीत तुझा सल्ला घ्यावा म्हणून आले मी हे आमचं ऑफिस आहे लताबाई घर नाही मी घरीच येणार होते तुमचे पण धाडच नाही झालो लताबाई तुमच्या उपकारांची जाणीव आहे मला मी तोंड फिरवणार नाही आणि तुमच्याशी बेईमानसुद्धा होणार नाही मी काय जबाब देऊ सांगा की कुणाला सल्ला देणे ऐकत माझी योग्यता नाही आहे आता बाई प्रश्न योग्यतेचा नाही वैशाली तू चुकीचं सांगणार नाहीस याची खात्री मला म्हणून तुझी भेट घ्यायला आली मी बरं एक विचारते बळीभाऊ पोलीस स्टेशनला हजर झालेत नाही ना मग पोलीस तुमचा जबाब घेणार नाहीत बळीभाऊ हजर व्हावेत म्हणून पोलीस तुम्हाला ओलीलाच ठेवतील मग मी पोलीस स्टेशनला जाऊ का नको नाही जावं तर लागणारच आहे गेला नाहीत तर तुम्हाला ते पकडून देतील कायदा पाळणं शहाणपणाचं असतं हा पण सांगू काय पोलिसांना जे काही घडलं असेल ते खरं खरं सांग बळी भाऊ पोलीस स्टेशनला हजर होणं फार महत्त्वाचं आहे फरार होण्याचा अर्थ गुन्हा कबूल असल्याचा होतो वैशाली पोलीस स्टेशनमध्ये तुझं वजन आहे कोणी सांगितलं तुला तुमच्या पाटलांनी नाही माझ्या मालकांनी ठीक आहे सत्याचा आग्रह धरीन मी चुका दोघांकडनं झाल्यात त्यामुळं प्रकरण आपापसात नाही मिटवता येणार का अच्छा हे सुद्धा तुम्हाला बळीभाऊनी सांगितलेलं दिसतंय पण लताबाई हे प्रकरण आपापसात मिटणार नाही किंवा मिटवता सुद्धा येणार नाही संजय माझा हाडवैरी बनलाय आहे त्याच्या डोक्याला तेरा टाके पडलेत पायात चाकू घुसलाय हातावर पाठीवर माराच्या खूण आहेत म्हणून हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा झाला आहे आणि त्यामुळे आता तो पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत राहिलेला नाही वकिलामार्फत कोर्टात तडजोड घडवून आणता येईल तुमच्या नवरेनी ना सगळं अवघड करून ठेवलंय वैशाली अगं लय मोठ्या आशेनी आलते तुझ्याकडे मी लता डोळ्यात पाणी आणून म्हणाली लता निराधार होती मला तिची दया आली मग मनाशी थोडा वेळ विचार करून मी म्हणाले बळी लगेच हजार व्हायला सांगा त्यांच्यासाठी मला जे जे काही करता येईल तेवढं करीन मी तुझा फोन नंबर सांगते का एका कागदावर लिहून देते मी दुपारी दोनच्या दरम्यान किंवा रात्री दहाच्या नंतर फोन करत जा समक्ष भेटणं शक्यतो टाळा मधुकर साहेबाची भेट झाली असती तर बरं झालं असतं फोन नंबरचं कागद हातातल्या पर्समध्ये ठेवत लता म्हणाली त्यांनी आत्तापर्यंत यायला पाहिजे होतं तुमच्या लग्नाच्या धाम दो नेमकी घटना घडली घटना काही सांगून घडत नाहीत ना पुढे मागे घडली असती तर मात्र मी संजयला पळताभूई थोडी केली असती बर निघू का आता हरकत नाही सगळं सत्य सांगा काहीही लपवू नका गुरुवारी सकाळी मी मुद्दाम दवाखान्याकडे फिरकलेच नाही दुपारी नाना मला भेटायला कापड दुकानात आले बाजाराचा दिवस होता त्यामुळे दुकानात गिरायकांची गर्दी होती नाण्यांशी बोलायला मला सवड नाही मिळाली फक्त त्यांना एवढंच म्हणाले उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत येते दवाखान्यात आज सकाळी येशील असं वाटलं होतं मी येणार होते पण नाही जमलं दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाच्या डाब्यासकट मी दवाखान्यात गेले मला येताना रंजनानं खिडकीतनं बघितलेला असावं मी आली आहे म्हणता संजयीने डोळे मिटून घेतले त्याच्या तोंडाकडे बघायची मला तरी कुठे इच्छा होती पण त्यांनी ही चूक करायला नको होती मी कॉट जवळीने उभी राहिल्यानंतर नानांनी मला बसायला खुर्ची दिली मनक्षोभाला आवर घालून खुर्चीत बसत मी विचारलं घरून कधी आलात नाना झाला अर्धा पाऊन तास बरं काल का आला होता काल जमादार साहेब जबाब घेऊन गेले लय उलटं पालटं विचारलं त्यांनी अहो त्याशिवाय त्यांना खरं खोटं जाणून घेता येत नाही आणखीन कोणाकोणाचे त्यांनी जबाब घेतले सांगता येईल भिकाचा बळीचा त्याच्या बायकोचा बळीच्या दोन्ही साथीदारांचा आणि प्रत्यक्ष घटना वागणाऱ्या इतर दोघांचा बळी फरार झाला होता ना, ना काल सकाळी झाला पोलीस स्टेशनमध्ये हजर मग ज्यांनी ज्यांनी जबाब दिले त्यांचे जबाब समजले हा समजले याचा जबाब घेतल्यानंतर जमादार साहेबांनी सगळ्यांचे जबाब आम्हाला वाचून दाखवले कशासाठी वाचून दाखवले असावेत तुम्हाला ते मी मुद्दामच विचारलं हा दारू प्यायला होता यांनीच पाहिले न बळीची काचंडी पकडली बळी समजून सांगत होता यांनी शिवी गाळीला सुरुवात केली ह्यांनी चाकू काढला असं सगळ्यांच्या जबाबात आलं आहे बरं मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे हा भाडवा या प्रकरणात पुरता अडकलाय तडजोडीसाठी प्रयत्न करता आली तर बघ अशी काल मी तुला विनंती करायला आलो होतो मी बराच वेळ काही बोलले नाही विचार करत असल्याचं नाटक केलं आणि मग म्हणाले फार अवघडून बसलं व ना ना तुम्ही सांगितलेलं सगळं आजच्या पेपरमध्ये छापून आलं आहे बळीची बाजू आपोआप भक्कम झाली आहे प्रकरण आता कोर्टात जाईल एखादा चांगला वकील दिला तर त्याच्यामार्फत तडजोडीचा प्रयत्न येईल करता फौजदार साहेबांना सांगून नाही त्या काळात ते रजेवर होते नाना त्यांच्याशी आपले नातेसंबंध जोडले गेले असल्यामुळे या प्रकरणात त्यांना हस्तक्षेपही करता यायचा नाही मी परखडपणे म्हणाले रंजना अश्रू ढाळायला लागली मला हीच संधी हवी होती मी आवाज न वाढवता म्हणाले आता आसवड हळून काय उपयोग होणार आहे करावं तसं भरावं पण लागतं केलेल्या पापाची फळं भोगल्याशिवाय आता सुटका नाही रडती आहेस कशासाठी नवऱ्याच्या सुटकेसाठी जा एखाद्या वकिलाचे पाय धरायला तू यत्न अंग काढून घेणार आहे का वैशाली अंग काढून घ्यायची भाषा केली आहे मी यांनी माझ्याशी बेईमानी केली म्हणून मी करणार नाही माझं लग्न जवळ आलं चौदा पंधरा तारखेपर्यंत मी काहीही करू शकणार नाही तोपर्यंत तुम्ही वकिलामार्फत जामिनाची व्यवस्था करा पोलिसांना दहावीस द्यायला लागतील दहाविसानं त्यांचं समाधान होणार नाही सगळ्यांचे जबाब तुम्हाला वाचून दाखवण्याचा त्यांचा उद्देश तुमच्या लक्षात आला नाही का ना ना तर एवढे पैसे आणू कुठून तर ते मी कसं काय सांगू तुमच्या सुपुत्राला पैसे मिळवण्याचे पुष्कळ मार्ग माहिती आहेत कुठं जमलं नाही तर पंडितला गाठा बाबूराव पाटलाकडे एखादी जमीन गहाण ठेवा असं म्हणून मी खुर्चीतनं उठले आ त्या का नाही आल्या रंजनानं विचारलं हे तू विचारती आहेस रंजना अगं तुम्हाला तिचं ओझं झालं होतं ना बरी बॅच जातीय कशाला आडवत आहे असं नवऱ्याला तूच म्हणाली होतीस त्याला आठवडा तरी उलटलाय का तू विसरली असशील ग पण ती नाही विसरायची तिला खाऊ पिऊ घालून तिची सेवा चाकरी करून तुम्ही थकला होतात ना आणि म्हणूनच तिला हाकलून दिलीत ना तुम्ही या सगळ्याला कारणीभूत तू आहेस अगं म्हणून तर देवानं तुझी कूस नाही उजवली तुला मुलं बाळा झाली असती ना तर आईची महती तुला समजली असती नानीचं काळीच रक्तबांबाळ करून टाकलं तुम्ही तुमचं तोंड बघायला तिच्यातली आई कशी येईल सांगशील हे बघ ही वाद घालायची जागा नाही आहे पुरी म्हणून तर संयम बाळगलाय नाना बाहेर असते ना त्या झिंज्या धरून हिला जमिनीवर लोळवली असती मी पुरी मला पण ह्या सगळ्याचा उभं आलाय शेजारा पाजाऱ्यांना तर तोंड दाखवशी वाटत नाही नाना तोंड लपवल्याने प्रश्न सुटणार नाहीत सोमवारी पत्रिका आणायला जातेवेळी साहेबांनी विषय काढला काल रात्री जेवणापूर्वी नाना माझ्याकडे आले होते काय म्हणाले म्हणाले आज संजयला दवाखान्यातनं डिस्चार्ज मिळणार आहे डिस्चार्ज मिळतात त्याला पोलीस कटडी जावं लागेल उद्या शक्य झालं नाही तर परवा जामीनदार घेऊन या असं वकिलानं सांगितलं आहे कोणता वकील ठरवला आहे तोच रमेश लवळे रमेशला वकीलपत्र देण्याचा नानाने निर्णय चांगला घेतला आहे पण संजयला जामीन व्हायला कुणीही तयार नाही आहे काय सांगताय आहे ह संजयच्या सासरवाडीच्या मंडळींना आरोपी केल्यामुळे त्यांचा जामीन चालणार नाही सरपंच या भानगडीत पडायला तयार नाहीत बाबूराव पाटलांनी हात झटकून टाकलेत संजयवर कुणाचाही विश्वास राहिला नाही कुणीही गोत्यात येऊ इच्छित नाही त्यातून सुद्धा अंगाला कासरा लावून घेतला नाहीस नाना हवालदिल झालेत मी अंगाला कासरा लावून का घेतला नाही हे तुम्ही त्यांना सांगितलं नाही का सांगितलं एकदा संजयनी तोंड फिरवलं दुसऱ्यांदा डोळे मिटून घेतले तो दोन शब्द बोलला असता आता बिघडला असतं का हे सुद्धा सांगितलं मग नाना काय म्हणाले काही नाही ते हताश झाले आणि म्हणाले माझी सगळीकडनं कोंडी झाली आहे वैशूचं लग्न जवळ आलं नसतं तर आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेता आली असती त्यांच्या डोळ्यातनं आसवं व्हायला लागली मला खूप वाईट वाटलं नाना फार खचून गेल्यासारखे दिसले त्याच्या यातना मला बघवल्या नाहीत मी त्यांना आश्वासन दिलं आहे मी म्हणालो नाना हाताश होऊ नका ज्यांना तुम्ही आपले समजत होता त्यांनी हात झटकले म्हणून खचूनही जाऊ नका देव सत्य असत्याची परीक्षा बघत असतो मी जामीन व्हायला तयार आहे काय साहेब तुम्ही साहेब तुम्ही फार चांगला निर्णय घेतला था माझ्या बोलण्यावर नानांचा दोन तीन क्षण विश्वासच बसला नाही मग ते म्हणाले की मधुकर मी परागंदा व्हायचा निर्णय घेऊन तुझ्याकडे आलो होतो कुणीच वाली नसल्यासारखा एकटा पडलो होतो मी पण मग मी नानांचा हात हातात घेतला आणि त्यांना म्हणालो की नाना तुमच्या काळजात वणवा पेटलाय तुमची सहनशक्ती संपली आहे सगळं आहे पण तुम्हाला कोणी वाली नाही असं समजू नका तुमच्यासाठी वैशूचा जीव तिळतिळ तुटतोय नाना संजयला रंजनाला त्यांच्या चुका काळाव्यात म्हणून वैशूला नाईला जास्त वारंवार तोडून बोलावं लागतंय तुमच्यासाठी ती सकाळ संध्याकाळ आसवड हळतीये नाना संजयला जामिनावर सोडवून आणलं की तुम्हाला सन्मानानं नंदादीपवर घेऊन जायला मी स्वतः येणार वैशू बरोबर अगं त्यावेळी नाना माझ्या पाठीवर हात ठेवून आनंदानं म्हणाले पोरा माझ्या वैशूला तुझ्यासारखा चालच पती मिळाला मला लय आनंद झाला पण तो आनंद आज द्विगुणित झाला आपल्याला कोणाच्या वाटेव हो, काटे नाही पस पसरायचे हा तू तु, तुझा शब्द खरा करून लाज राखली पोरा माझी असं म्हणून मग नाना समाधानानं ना घरी जायला उठले तर आई म्हणाली की मधू नानानं ना जाऊ देऊ नको स्वयंपाक तयार झाला आहे पाठ मांडते जेवायला या नाना जेवायला तयार नव्हते फार आग्रह करायला लागला जेवण झाल्यानंतर अर्ध्या पाऊन तासांनी सगळा दुःखभार वेगळा करून ते घरी गेले शितोळे साहेब ड्युटीवर जॉईन झाले असल्यामुळे मंगळवारी संजयची जामिनावर मुक्तता करण्यासाठी आमच्या साहेबांना कसलीही अडचण नाही आली मी जरी ऑफिसमध्ये बसले होते तरी माझा मोबाईल सतत त्यांच्या संपर्कात होता बाहेर आल्यावर साहेबांनी संजयला स्वतःच्या स्कोडात बसून घरी पोहोचवलं आणि मग ते नित्याच्या कामासाठी ऑफिसला आले चार वाजून गेले होते म्हणून मी म्हणाले अहो आता आला नसतात तरी चाललं असतं शनिवारपर्यंत येणार आहे मी घरी टाईमपास होत नाही उठसूट विशालकडे किंवा संतोषकडे जाऊन बसणं बरोबर नाही वाटत बरोबर आहे स्कोडा गाडीतून फिरणारे सुटापुटातले साहेब तुम्ही खेड्यातल्या मित्रांकडे जाऊन बसायची लाज वाटणारच तुम्हाला नाही नाही घरी बसून राहिलं की राणीसाहेबांचा हा गोंड शेरा दिसत नाही मग बेचाईन होतं आता राहिलं तुझ्या फिरकीचं उत्तर वैशू केवळ तुझ्या आग्रहाखातर मी ह्या साहेबीत हाटात राहतो आहे साहेबीत तोऱ्यात नाही अगं मॅट्रिक पास होईपर्यंत मला पायात घालायला चपला नाही मिळाल्या परीक्षा द्यायला संतोषच्या चपला आणि विशालचा मॅनेला घालून जात होतो हाल अपेष्टा काढलेल्या त्या दिवसांच्या शेकडो आठवणी आजही ताज्या आहेत सासरेच्या महालात राहायला आलो तरी त्या आठवणी विसरू शकणार नाही जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर खरंय ना साहेब साहेब हे तुमच्या कर्माचं फलित आहे एकच उदाहरण सांगते गुलाबराव काळे श्रीधर गुंजाळ अगोदर एक दोनदा इथे शिंदेसाहेबांना गटवायला आले होते त्यांच्या आमिषाला शिंदेसाहेब बळी पडले नाहीत म्हणून आज सुखी समाधानी आहेत हे त्यांच्या सुकर्माचं फळ आहे नाना ना नंदादीपवर घेऊन येण्यासाठी बुधवारी सकाळी मी सफारी घेऊन गावात गेले होते साहेब अर्थात होते माझ्याबरोबर संजय भीमाबरोबर नागेश्वराच्या मंदिराकडे गेला होता रंजना चहा ठेवते म्हणाली म्हणून थोडा वेळ थांबावं लागलं निघतेवेळी वेळी नानांसमक्ष मी तिला म्हणाले वहिनी तुमची आणखीन एक बॅग घेऊन आहे कायमसाठी नाना नानी पुन्हा कधी या घरात येणार नाहीत इथून पुढे ते मरेपर्यंत त्यांचा सांभाळ करणार आहे मी ऊन थंडी वाऱ्यात काम करण्याचं नाना नानीचं आता वय नाही राहिलं माझं लग्न झाल्यानंतर आठ पंधरा दिवसांनी मी हे घर संजय दादा आणि विजूच्या नावाने करून देणार आहे घाणेपट्टीवरचा आमचा हक्क सोडणार आहे आणखीन एक सांगते नोकरी चाकरीला लागेपर्यंत विजूसुद्धा माझ्याकडे राहील तुम्ही दोघं इथे सुखाने संसार करा पण नवऱ्याला वाईट गोष्टींपासून परावृत्त करा त्याच्यावर वचक ठेवा वेळ आल्यावर कुणीही कामाला येत नाही हे त्याला सांगा आणि तुम्हाला उपरती झाली तर अर्ध्या रात्री आम्हाला हाक मारा तुमच्यासाठी आम्ही धावत पळत येऊ माई गेली बाबा गेले जेवढं कमावलं ना तेवढंच्या तेवढं खाली ठेवून गेले आम्ही ही शेवटी रिकाम्या हाताने जाणार आहोत निघतो आम्ही तुम्हाला फार टाकून बोलले शक्य झालं तर मला क्षमा करा आणि आमच्या लग्नाला या माझं काळीजच लोण्याचं होतं ते वितळायला वेळ नाही लागला मी मटकन खाली बसले रडायला लागले नाना ना ना हे आशुरा आवरता नाही आले त्यांनी मला हाताला धरलं गाडीजवळ नेलं दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी नऊ वाजता मला संतोष भाऊंचा फोन आला त्याने विचारलं घरीच आहे ना वैशू हो आहे की अर्ध्या पाऊन तासांनी तिसगावला जाणार आहे का अगं तुझा संजय दादा कवापासनं माझ्याकडे येऊन बसलं आहे संजय दादा तुमच्याकडे विश्वास नाही बसत अगं त्याला आलेलं बघून माझा का एक काही क्षण माझ्या डोळ्यावर हो विश्वास बसला नाही काय म्हणतो आहे सांगा तुमची सगळ्यांची माफी मागायला यायचं म्हणतोय मा मग अडवलं आहे कोणी त्याला नाही अडवलं कोणी नाही माझ्यावर चल म्हणतो द्या त्याला फोन हॅलो मी संजय बोलतोय का रे बाबा आणखीन काही शिल्लक आहे वैशू अगं रात्री आम्ही एवढ्या मोठ्या घरात फक्त दोघच होतो आम्हाला सगळे सोडून गेले आमच्यावर रागवून गेले रातभर डोळ्याला डोळा नाही लागला आम्ही तुम्हाला सगळ्यांशी लाई वाईट वागलो व्यसनाच्या आरी लागल्यामुळं माझ्या हातून अक्षम्य चुका काढल्या कोणच्या तोंडानं तुमची क्षमा मागणार मी तुमच्यासमोर यायचं धाडसच होत नाही मला म्हणून संतोष भाऊ लस म्हणतोय संजय दादा माझा अजूनही तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आहे हे बघ नागेश्वराची शपथ घेऊन सांगू का तुला नाही नाही नागेश्वराला कशाला मध्ये घेतो आहेस तो काही आपल्याला चुका करायला सांगत नाही वैशिव मला क्षमा नाही करणार होय तू रंजनानं ना वहिनी नाही सांगितलं नाही का तुला अगं तिने सांगितलं होतं माझे डोळे आणखीन उघडले ना संजय दादा अरे तू आमचा मोठा भाऊ आहेस लहान बहिणीकडे क्षमा मागायची असते का उलट मी तुझ्याकडे क्षमा मागायला पाहिजे रागाच्या भरात तुला अनेकदा वाटेल तसं बोलले सतीश सतीशदादाकडनं शिवाकडनं तुला मारहाण केली सगळं सोडून देऊ आपण काळे कोळसे उघडायचे नाहीत आज आम्हाला आमचा मोठा भाऊ मिळाला आहे वर्णन करता येणार नाही इतका आनंद झाला आहे मला संजय दादा आज मी कुठेही जाणार नाही मी रसोईघरातनं ना बोलते आहे आई नाना नानी माझ्याजवळ बसलेत चेहरे आनंदानं फुललेत तू आजपर्यंत संतोष भाऊंना विशाल भाऊंना फार त्रास दिला आहेस माझ्यासाठी रात्री अपरात्री ते धावून आलेत त्यांना त्यांचा संसार आहे प्रपंच आहे आता मी असं करते गाडी घेऊन तुम्हाला न्यायला येते तू घरी जा रंजना वहिनीला तयार व्हायला सांग नाही तू नको येऊ हो, तुझे साहेब माझ्याजवळ येऊन बसलेत त्यांनी विशालला फोन केला आहे फोन ठेवल्याबरोबर मी रंजनाला आणायला घरी जाणार आहे पंधरा ता वीस मिनटात आम्ही सगळेजण दाजींच्या गाडीतनं येऊ हो। या या नक्की या अतिशय आतुरते ना आम्ही तुमची वाट बघतोय संजय दादा अरे माझ्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्याजोगा आजचा दिवस आहे माझी माणसं मला मिळाली सगळं गढूळ पाणी निवळलं विकोपाला गेलेली घरातली भांडणं घरातच मिटवता आली आता उरलेलं नंतर बोल ना वैशू तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी लय आधीर चालू आहे बघ मी रात्रीचे साडे नऊ वाजून गेले होते तापलेली धरती म्हणावी तेवढी थंड झाली नव्हती सिलिंग फॅन फुल स्पीडमध्ये गरगरत होता तरी उकाडा जाणवत होता मी आंबाड्या डबल पाकळीच्या मोगऱ्यांच्या फुलाचा गजरा माळला होता उशाजवळ जोईची ओंजळवर फुलं दरवळत होती साहेबांच्या मिठीत शिरण्यासाठी काया कधीपासून आतुर झाली होती शरीराचं तापमान क्षणाक्षणाला वाढायला लागलं होतं माझ्या मागोमाग साहेब लगेच वरती येतील अशी माझी अपेक्षा होती पण अर्धा तास उलटून गेला तरी त्यांचा तपास नव्हता वाढ बघून अक्षरशः वैतागले होते जांभया यायला लागल्यावर मावळतीकडची खिडकी उघडायला गेले थंडगार हवेच्या झळका अंगाला झोंबायला ला लागल्या गावाकडे आजूबाजूला नजर गेली दुधासारखं चांदणं पडलं होतं करंज ओढ्याच्या गर्द झाडीत काजव्यांचे थवे लुकलुकत होते नागेश्वर मंदिराकडनं टाळ ताल मृदुंगाचा तालबद्ध मधुर ध्वनी स्पष्टपणे ऐकू येत होता सवयीप्रमाणे मला ही गाणं गुणगुणण्याची लहर आली मी गुणगुणायला लागले न ये चांद होगा न तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे मांजराच्या पावलांनी साहेब कधी मागे येऊन उभे राहिले मला कळलंच नाही माघारी वळले तेव्हा त्यांची निमगोरी नितळ डवदार लाघवी काया स्मितहास्य करताना दिसली त्यांच्याकडे आधाशासारखं बघत मी म्हणाले वरती यायचं विसरलं काय का असं वाटायला लागलं होतं अगं रुपा आणि विजूच्या मध्ये बसायची गेलेली चूक उशिरानं लक्षात आली त्यांनी पकडून ठेवलं होतं छान सिनेमा लागला होता जिंदगी हालूच देईनात तुला फोन करत होतो पण तू स्विच ऑफ मग कुणाला तरी बोलवायला पाठवायचं रागू नको गो बाई जिंदगी खरोखर फार चांगला सिनेमा तुम्हाला बघायचा असेल तर अजूनही जायला हरकत नाही तुम्ही वर या तोपर्यंत मी इथल्या माश्या मारत बसते मी जिंदगी पाहिलं एकदम मोठ्या पडद्यावर आज आपल्या लग्नाचा पहिला आप वाढदिवस वा आहे साहेब विसरला नाही ना विसरलो असतो तर ही जुईची सुगंधी फुलं आणलीच नसती मी रुक जारात ठहर जा रे चंदा न मिलन की बेला हे गाणं सुरू झालं आणि मी उठून वरती आलो खोलीचं दार उघडं दिसलं म्हणून कडी घालायला गेले कडी घातल्यावर कपाट उघडलं पांढरा रेशमी गाऊन घेऊन पलंगाजवळ गेले साहेबांनी हसत विचारलं माझ्यासाठी आणलास का गाऊन मिशी कलम करा नऊवारी साडी नेसून बघा बालगंधर्वांप्रमाणे तुम्हाला कोणी ओळखलं न तर पाहिजे तेवढी पैस झालीन माहिती आहे म्हणून तर मंगलनी मला नकार दिला तुमच्या नशिबात मंगल नव्हती मी होते मी गाणं गुणगुणायला लागले धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावनांना गाणं पूर्ण व्हायच्या साहेबांनी मला झटकन मिठी तोडून घेतलं तुझं गाणं गाणं कानावर पडलं ना की तू गायन क्षेत्रात पडली असतीस तर आज फार मोठी गायिका म्हणून नावारूपाला हो आली असतीस असं वाटतं नाही गायिका नाही होता आलं पण तुमच्या आग्रहाखातर लेखिका मात्र झाली आहे कुठपर्यंत आलंय लिखाणकाम लग्नाचा आजचा पहिला वाढदिवस साजरा करून झाला की उद्या पूर्ण होईल उद्या संध्याकाळी तुम्हाला वाचायला दिन काल्पनिक काही घुसडलं नाही ना नाही नाही घटना ना, जशा घडल्या तसंच लिहिलं आहे काही चुका आढळल्या तर दुरुस्त करायची तुम्हाला परवानगी आहे कादंबरीला नाव काय देणार आहेस जोडीदार वाह जोडीदार पुढच्या आठवड्यात छापायला टाकू प्रस्तावना लिहून घ्यायला पाहिजे ते सगळं बघतो मी कादंबरी लिहिणं फार अवघड काम आहे साहेब प्रत्येक प्रकरण तीन तीन वेळा लिहून काढायला लागलं लिहायला बसलं की खायची प्यायची आठवण येत नव्हती वर्ष कसं निघून गेलं समजलं नाही काही अवघड नाही वैशू अगं मराठी तुझा आवडीचा विषय आहे तुझी भाषाशैली चांगली आहे मांडण्याची पद्धत उत्तम आहे जोडीदार लोकांना आवडल्याशिवाय राहणार नाही हो हा सोळावा भाग इथे संपला तुम्हाला जोडीदार कशी वाटली कादंबरी हे कमेंटमध्ये जरूर जरूर लिहा या कादंबरीचे व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईका शेअर करायला काहीच हरकत नाही पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रो